मुंबईचं खरं वैभव म्हणजे मुंबईतल्या चौपाट्या. मात्र याच चौपाट्या आता काळाच्या ओघात हरवत चालल्यात. गेल्या 15 ते 20 वर्षात मुंबईतील चौपाट्या निम्म्या झाल्याची बाब एका सामाजिक संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातनं उघड झाली आहे. मुंबईचा विकास झपाट्यानं होतोय, मात्र या चौपाट्या मात्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या चौपाट्या वाचवण्यासाठी आता महापालिकेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. याबाबतचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी. मुंबई मेरी जान असं म्हणत अनेक लोक मुंबईमध्ये येतात, ते म्हणजे मुंबईचं वैभव पाहण्यासाठी. आणि मुंबईतलं खरं वैभव म्हणजे मुंबईतला चौपाट्या. मात्र एका सर्वेक्षणानुसार गेल्या 15 वर्षामध्ये ह्याच मुंबईतल्या चौपाट्या गायब होऊ लागल्यात. मग यात जुहू चौपाटी असेल, दादर चौपाटी असेल किंवा गिरगाव चौपाटी असेल. सध्या मी दादर चौपाटीवर आहे, मात्र या ठिकाणी हा परिसर आपण पाहू शकताय. समुद्रामध्ये होणाऱ्या बांधकामाचा सगळ्यात जास्त परिणाम झाला आहे तो म्हणजे मुंबईतल्या चौपाट्यांवर. समुद्रामध्ये टाकलं जाणारं भरणी आणि बांधकाम या सगळ्यांचा परिणाम पर्यावरणावर होतो. आणि त्यानंतर समुद्रापासून चौपाट्या ज्या आहेत त्या दूर होत गेल्या. सध्याही आपण पाहू शकताय दादर चौपाटीचा परिसर आहे, मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला वाळू पाहायला मिळायची. चौपाटीचा परिसर हा मोठा होता, मात्र गेल्या 15 वर्षामध्ये ही चौपाटी गायब होऊ लागली आहे. सध्या आपण पाहू शकताय समुद्रातलं पाणी जे आहे ते मुंबईला टेकू लागलेलं आहे. समुद्रातलं पाणी हे जमिनीवर देखील येताना पाहायला मिळतंय. आणि यातच ज्या चौपाट्या ज्या आहेत त्या मात्र गायब झाल्यात. मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा मुंबईतला चौपाट्या पाहण्यासाठी येतो, मात्र ह्या चौपाट्या आता गायब होत आहेत. म्हणजे खरंच मुंबईतलं जे वैभव आहे ते वैभव गायब होताना पाहायला मिळतात. एका सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे, मात्र यावर सरकारनं आता लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं चौपाट्या गायब होत आहेत त्याच पद्धतीनं समुद्रातलं पाणी हे देखील मुंबईला टेकू लागलं आहे. त्यामुळे ही देखील धोक्याची घटना आपण म्हणू शकतो. पण त्याचबरोबर खरं वैभव म्हणजे ह्या चौपाट्या त्या आता कुठेतरी नष्ट होण्याच्या मार्गावर पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अनिल निर्मळसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई. तर इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे पाहूयात. चौपाट्या कमी कशामुळे होतात की काही परिणामांनी लोक बांधकाम टाकतात, भरणी टाकतात, त्याच्यावर कोणाचं काय पालिकेचं लक्ष नसते तिथे. त्याच्यामुळे जे चौपाटीवर जो भर पडतो तो जास्ती पाणी पुढे पुढे येत असते. आता तिकडून कुठल्या साईडनी कुठं धारावी साईडने जो कचरा टाकतात इकडे तो नेहमी इकडे वाहत असतो. आणि त्याचा परिणाम काय होतो, प्लॅस्टिकच्या पिशव्या घाण हे जे आहे प्रदूषण त्याच्यामुळे जास्ती होते. दादर चौपाटी नष्ट झालेली आहे, आहे ही शिल्लक थोडी बहुत आहे. आणि जास्त सिलिंग झाल्यामुळे किंवा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स झाल्यामुळे पाण्याचा भरणा इकडे जास्त येतोय, त्यामुळे इथे चौपाटी हटत गेलेली आहे. काय आता इथे तसं पाहिलं तर चौपाटी नाही म्हटलं तरी हरकत नाही, कारण या जिथं हा एवढाच भाग पुढे मेयर बंगल्यापासून गांधी टँकपासून इकडे जे चौपाटी होती सगळी गेलेली आहे. आज तिकडे फिरू शकत नाही कोण. चौपाटीवर परिणाम झाला म्हणजे आम्ही इथून टोटली आम्ही इकडून माउंट मेरीपर्यंत चालत जाऊ शकत होतो. पण आता मध्ये मध्ये एवढे अडथळे झाले की काहीच पुढे पास होऊ शकत नाही. मध्ये दगडी टाकलेले आहेत, इव्हन कचरा येतो, त्यामुळे पायर काचाला काचावर लावू शकतात. त्यासाठी आम्ही कुठे पास करू शकत नाही. लहान मुलांना पण आणणं म्हणजे मुश्किल झालेलं आहे. समुद्राचं म्हणजे कसं, समुद्र आपल्या पोटामध्ये काही घाण ठेवत नाही, ती सगळी बाहेर काढतो. तर ते सगळा कचरा लोकांना त्रास त्याच्यामुळे तो होतो, बाकी काही नाही. लोक इथे एवढी चालतात, म्हातारे म्हणा यंग बोला, लोक धावतात पळतात, लहान पोरं खेळतात. ते खेळताना तो म्हणजे जी मजा असते ना वाळूमधली ती सगळी गायब झाली.